ताकत संपलेल्या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शिवस्वराज्य यात्रेचे थंडे स्वागत। केवळ राजन पाटलांनी वाचवली आबरू। वृत्तदर्पणचा खास राजकीय रिपोर्ट। महाराष्ट्रात सर्वाधिक भक्कम आणि सुरक्षित स्थिती असलेल्या सोलापूर जिल्ह्यातच ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बिकट झालीय। या पक्षामधील या जिल्ह्यातले अनेक मोठे सरसेनापती भाजप आणि शिवसेनेच्या तंबूत दाखल होत आहेत। त्यातूनच इथल्या राष्ट्रवादीचे बुरुज खिळखिळे होऊ लागलेत। नेमक्या याच परिस्थितीत ढासळणाऱ्या बुरुजांना सावरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी परवा सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला। यावेळी त्यांनी समाजातील सर्व स्तरांमधील लोकांशी चर्चा करून सुसंवाद साधत त्यांनी महाराष्ट्राचं राजकारण पर्यायनं इथल्या सत्ताधीशांचं जे काही चाललंय त्याबद्दलचं चित्र सर्वांसमोर मांडत विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच निश्चित महाराष्ट्राला तारणार हे आत्मविश्वासानं सांगत राष्ट्रवादी पक्षातील नेते मंडळींच्या पक्षांतरामुळे अस्वस्थ झालेल्या या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सावरण्याचा प्रयत्न खासदार सुळे यांनी केला। तदनंतर सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षानं शिवस्वराज्य यात्रा आणली। राष्ट्रवादीचा हुकमती जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील आपल्या पक्षाचे ढासळणारे बुरुज आणि सैरभैर कार्यकर्ते यांना सावरण्याचा खास प्रयत्न या यात्रेच्या माध्यमातून झाला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्रीयुत जयंत पाटील, तरुणांचे आयडॉल खासदार डॉक्टर अमोल कोहले, त्याचबरोबर अमोल मेटकरी आणि प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी इथल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानसभा निवडणुकीबद्दल चैतन्य पसरवलं। महाराष्ट्राला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच वाचवू शकतो अशी आरोळी ठोकत डॉक्टर अमोल कोहलेंसह सर्वांनी विधानसभा निवडणुकीचे जणू सोलापूर जिल्ह्यात रणशिंग फुंकलं। दरम्यान शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीला सावरण्याचा प्रयत्न झाला खरा, पण या यात्रेची आबरू वाचवण्याचं काम माजी आमदार राजन पाटील तसंच राष्ट्रवादी विद्यार्थी व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य राणा पाटील, जिल्हा परिषद सदस्य विक्रांत पाटील आणि मोहोळ तालुका राष्ट्रवादीच्या शिलेदारांनी केलं। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यात कितीही उलतापालती होत असल्या तरी राजन पाटील यांनी मोहोळ तालुक्याचा राष्ट्रवादीचा गड अजूनही तितकाच भक्कम ठेवल्याचं जाणून दिलं। शिवस्वराज्य यात्रेला मोहोळ तालुक्यातच भरभरून प्रतिसाद मिळाल्याचं चित्र दिसलं। त्यातूनच या तालुक्यावर राजन पाटील यांच्या नेतृत्वाचं अजूनही गारूड आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं। पण सोलापूर जिल्ह्यात आलेल्या शिवस्वराज्य यात्रेचा विचार करता पक्षासाठी अगदी उजाड माळरान बनलेल्या या जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेची केविलवाणी स्थिती झाली असंच त्याचं वर्णन राजकीय जाणकारांनी केलं। माढा, बार्शी, करमाळा या कालपर्यंत बालेकिल्ला समजला गेलेला पट्ट्यात तर या शिवस्वराज्य यात्रेसाठी चक्क वगळण्याची नामुष्की या पक्षावर उडवली गेली। मराठवाड्यातून शिवस्वराज्य यात्रेसह राष्ट्रवादीचे खासदार डॉक्टर अमोल कोहले आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सोलापूर जिल्ह्यात मोहोळ इथं आले। मोहोळ इथं शिवस्वराज्य यात्रेचं आगमन झाल्यानंतर जंगी स्वागत करण्यात आलं। राजन पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी शक्ती प्रदर्शन करत शिवस्वराज्य यात्रेची जणू इब्रत वाचवण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर ही यात्रा रात्री मोहोळहून पंढरपुरात गेली। तिथं या यात्रेचं थंड्या वातावरणात स्वागत झालं।
पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांची अवस्था अडचणीची असल्याचं यातून दिसून आलं। सांगोला तालुक्यात सोनके इथं दीपक साळुंखे यांच्या फार्म हाऊसवर मुक्काम करून ही शिवस्वराज्य यात्रा दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी पुन्हा पंढरीत आली। विठ्ठल मंदिरात जाऊन खासदार डॉक्टर अमोल कोहले आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पांडुरंगाचं दर्शन घेतलं। दिवंगत नेते औदुंबराव पाटील यांचे नातू युवराज पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन न्याहारी केल्यानंतर डॉक्टर कोहले आणि पाटील यांची यात्रा माळशिरसकडे मार्गस्थ झाली। माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादीला यापूर्वीच मोठं खिंडार पडलंय। गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या कुटुंबियांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर संपूर्ण माळशिरस तालुक्यात या पक्षाची ताकद संपुष्टात आली। या पार्श्वभूमीवर शिवस्वराज्य यात्रा तेथेही हेतुपुरस्सर फिरवण्यात आल्याचं सांगण्यात आलं। मात्र यावेळी यात्रेला मिळालेला प्रतिसाद पाहता पक्षाची दयनीय अवस्था नक्कीच दर्शवणारी होती। सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत माळशिरसह माडा करमाळा बार्शी हे तालुके राष्ट्रवादीचे मजबूत बालेकिल्ले मानले जात होते, परंतु मोहिते पाटील यांच्यानंतर करमाळ्यात रश्मी बागल आणि बार्शीचे दिलीप सोपल यांनी पक्षाची साथ सोडली आहे। माड्याचे आमदार बबनराव शिंदे हे देखील पक्षातून बाहेर पडत भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेनं जोर धरलाय। आमदार शिंदे आणि सोलापुरात भाजपचे निरीक्षक तथा पणन आणि वस्त्रोद्योग मंत्री राम शिंदे यांची भेटही घेतली। माढा बार्शी आणि करमाळा हे कालपर्यंत राष्ट्रवादीचे बालेकिल्ले समजले जात होते। दरम्यान या बालेकिल्ल्यांच्या पट्ट्यातच शिवस्वराज्य यात्रेसाठी चक्क वगळण्याची नामुष्की राष्ट्रवादीवर आली। यातून या पक्षाची स्थिती काय आहे हे वेगळं सांगण्याची गरज पडत नाही।